आष्टा शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने वैभवदादा शिंदे यांनी शहरातील सर्व व्यापारी, कापड दुकानदार, किराणा व्यापारी, मेडिकल असोसिएशन, पतसंस्थेचे पदाधिकारी, सलून व्यावसायिक यांची तात्काळ संयुक्त बैठक घेऊन व्यवसाय सुरू बंद करण्याचे वेळापत्रक ठरवून दिले. यावेळी आष्टा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा सौ मनीषा जाधव, पक्षप्रतोद विशालभाऊ शिंदे, आरोग्य सभापती शेरणबाब देवळे, नगरसेवक विजय मोरे, आरोग्य अधिकारी आर एन कांबळे, माजी नगरसेवक दीपक मेथे पाटील, प्रभाकर जाधव, डॉक्टर प्रकाश अडमुटे, प्रकाश मिरजकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, पी एस आय सदामते, बाळासाहेब इंगळे यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या विचाराने शहरातील सर्व व्यावसायिकांच्या वेळा ठरवण्यात आल्या. यावेळी किराणा दुकाने, पानपट्टी, हॉटेल्स, सलून, कृषी दुकाने ही सकाळी 8 ते 1 PM सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पतसंस्था सकाळी 11 ते 3, दूध संकलन व विक्री सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बिअर बार आणि देशी दारूची दुकाने सकाळी 10 ते 5 PM सुरू ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. सोमवार दिनांक 20 जुलै ते शुक्रवार दिनांक 31 जुलैपर्यंत हे वेळापत्रक ठरवण्यात आलेले आहे. मध्ये आपण सगळेजण समाधानी होतो, पण अचानक एक रुग्ण आल्यामुळं आता मात्र आपण सर्वांनी जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इस्लामपूरला 4 रुग्ण होते, 26 कधी झाले कळालं नाही, त्यामुळं आपल्या गावामध्ये 1 रुग्ण आहे, 100 कधी होईल सांगता येत नाही. म्हणून आपलं कर्तव्य आपण पाळलं पाहिजे. शासनाच्या नियमाप्रमाणे जे शासनाचे नियम असतील ते पाळले पाहिजेत, यात घुमत नाही. परंतु आष्टा शहरामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी साहेब आमचं असं म्हणणं आहे की गावामधल्या सोमवारपासून म्हणजे 20 जुलैपासून 31 जुलैपर्यंत जे नियम शासनाचे आहे, सकाळी 9 ते 7 PM वेगवेगळे दुकानं उघडे ठेवणं वगैरे, त्या बाबतीत आम्ही सगळ्यांना प्रमुखांना बोलून चर्चा केली आहे. आणि आमचं असं करलंय की किराणा मालाची दुकानं सकाळी 8 ते 1 PM, त्याचबरोबर जे सलून्स असतील ते सुद्धा सकाळी 8 ते 1 PM. तसेच पतसंस्थांच्या बाबतीमध्ये कारण दुपारी वगैरे त्यांचे व्यवहार बँकेबरोबर असल्यामुळं सकाळी 11 ते 3 PM पतसंस्थांचे व्यवहार चालू राहतील. दूध संकलन केंद्र आणि विक्री केंद्र ज्या ठिकाणी असतील ते सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 7 असं आपण ठरवलेलं आहे. सलूनच्या बाबतीमध्ये आणि पानपट्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा सकाळी 8 ते 1 PM या पद्धतीनं उघडे ठेवण्याचा निर्णय आमच्या सगळ्यांच्या संमतीनं या ठिकाणी झालेला आहे. हॉटेलच्या बाबतीमध्ये असाच निर्णय, बाकी मग जे बार असतील, कुंभवना दुकानं असतील या बाबतीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशी उघडी ठेवावी असा निर्णय झालेला आहे.